मित्रांनो नमस्कार. एका महत्त्वाच्या गोष्टीविषयी उद्या मी तुम्हाला 4 वाजता भेटणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. काळ बदलला मित्रांनो, लॉकडाऊनच्या नंतरची फोटो व्हिडिओ इंडस्ट्री एका वेगळ्या रूपात पाहायला मिळते. याचं मुख्य कारण फोटोग्राफर भविष्यकाळ कसा आहे, म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर समजा पुढच्या येणाऱ्या काळात जर आलं तर डिमांड आणि सप्लाय, म्हणजे आज सध्या ग्राहकाची मागणी काय की रील्स पाहिजे, हायलाइट पाहिजे, ट्रीजर पाहिजे, शॉर्ट व्हिडिओ पाहिजे, सिनेमॅटिक व्हिडिओ पाहिजे. अल्बम इंडस्ट्री कोलॅप्स झालेली आहे. दरवर्षी आपण प्रोफेशनल फोटोग्राफर 20-25 अल्बम द्यायचा, तो आज 3-4-5 अल्बम राहिला. कस्टमर फक्त फोटो घेते, सेव्ह करते आणि शॉटिंग करते आणि काही कधी कधी शॉटिंग करून देत सुद्धा नाही. पोस्ट प्रोडक्शन होत नाही प्रॉपर, त्यामुळं एक द्विधा मनस्थिती फोटोग्राफरची आहे. अशामध्ये ही इंडस्ट्री माझ्यासारख्या जिल्हा लेवलच्या व्यक्तीनं काहीतरी नवीन सांगणं, त्यापेक्षा आपण चर्चा करूया काय मार्ग निघेल का किंवा काय होऊ शकतं भविष्यकाळामध्ये. माझी एक अपेक्षा आहे की थोडंसं कधी वाचन, कधी संभाषण, इतर स्टेटमध्ये लोकांशी चर्चा, आपली फोटो व्हिडिओ इंडस्ट्री कशी पुढचं रूप घेऊ शकते. आता सध्या पाहतो की मार्केटमध्ये 45-50% प्रोफेशनल लोकांना काम नाही आहे. एक ऑपरेटिंग आणि एक मजुरी काम करण्याची पद्धत सध्या फार चर्चेचा विषय आहे. त्यामुळे ग्राहकाचा फायदा होतो आणि फोटोग्राफर व्हिडिओग्राफर म्हणजे मालक आहे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली खूप मोठी, त्यांचा एका पद्धतीने थोडासा घसारा आहे, लॉस आहे. म्हणजे अधोगतीला ही इंडस्ट्री जात आहे. तर मार्केटची मागणी काय आणि आपण पुरवठा काय करायला पाहिजे एक्झॅक्ट, आणि सगळ्याच गोष्टीवर आपण थोडंसं ओवापोव करू, चर्चा करू. माझ्यासोबत या क्रिएटिव्ह सेशनमध्ये सुमित जैन सर आहेत सोबत, आणि विचार करतोय की चला आता सीझन थोडं संपतंय, सगळेजण आहेत फ्री, तर एखाद्या गोष्टीवर चर्चा करता येईल. टेक्निकल गोष्टीच्या ऐवजी असा मार्केटला एक ऑब्झर्व करणारा विषय, ज्या विषयामुळं कुणा तर निर्णय घेता येईल किंवा निर्णय पाहता येईल की खरंच मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे, मी प्रोफेशनल व्हिडिओग्राफर आहे, पण आज माझ्याकडे काम नाही आहे, तर मी माझा कॅमेरा घरी ठेवण्यापेक्षा मी कुठेतरी ऑपरेटिंगला जातोय, असं एक मानसिकता माझ्या मनात येते. येतं कदाचित तुमच्या मनात काय ते माहीत नाही. या सगळ्या गोष्टीचा उहापोह करण्यासाठी उद्या 4 वाजता यूट्यूबला मी खाली जी लिंक देतो त्या लिंकला आपण कनेक्ट होऊया. काही प्रश्न असतील ते प्रश्नसुद्धा तुम्ही विचारू शकता किंवा मेसेज करू शकता प्रश्नावर, आणि असं एक चर्चात्मक विषय म्हणजे मागणी आणि पुरवठा. येणाऱ्या काळामध्ये ग्राहकाची मागणी काय असेल, सध्या ट्रेडिशनल व्हिडिओ दिला तर ग्राहक पाहू शकत नाही 2-2.5 तास, कारण सगळे मोबाईलवर आले, मोबाईलचा जमाना आला आहे, त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी येऊ पाहते ती कशी आहे टेक्नॉलॉजी. आणि मार्केटमध्ये अनेक, म्हणजे आता आपण साधे उदाहरण घ्यायचं असेल तर आय स्कॅन होतो, फोकस क्लिअर होतो, म्हणजे ही एक टेक्नॉलॉजी आहे. अशी टेक्नॉलॉजी समजा बाय चान्स येतात, कदाचित 90% मोबाईल व्हिडिओ जर झाला बाय चान्स येतं वेडिंग इंडस्ट्रीमध्ये, तर प्रोफेशनलला खूप मोठा धोका होऊ शकतो. मान्य आहे की क्वालिटी येणार नाही तेवढं, पण सांगता येत नाही काय होऊ शकेल पुढच्या काळामध्ये. तर या सगळा असा मिक्स विषय, मागणी आणि पुरवठा या विषयावर आपण चर्चा करूया. नक्कीच तुम्ही सहभागी व्हा, कारण होतं काय की असोसिएशन, संघटना, एकत्रीकरण ह्या गोष्टीला थोडंसं या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रात खूपच फरक दिसतोय माझ्या अभ्यासानंतर. मी खास करून असं काही वेगळं बोलत नाही, पण लहान तोंडी मोठा घास म्हणल्यासारखी गोष्ट होईल की चर्चा करूया या गोष्टीबद्दल, आणि ग्राहकाची अपेक्षा काय असेल पुढच्या येणाऱ्या काळामध्ये, ग्राहकाची डिमांड काय.